नमस्ते विद्यार्थी पालक आणि शिक्षक हो मला सांगा टीव्हीवर एखादी मिरवणूक जात असेल तर तुम्हा सगळ्यांना कशाचा बर मोह होतो आपण लगेच त्या गोष्टींकडे आकर्षित होतो आणि ती पाहायला जातो आणि त्या गाण्याबरोबर आपले पाय देखील ठिरकू लागतात म्हणजेच आपल्याला नाचायचा मोह होतो लहानांपासून थोरांपर्यंत जेव्हा मिरवणूक जाताना दिसते किंवा एखादं संगीत गाणं वाचताना दिसतं तर नृत्य करायचा मोह हा सगळ्यांना होतो आज आपण असाच एक पाठ घेऊन येत आहोत प्ले डू लर्न या सब्जेक्ट मधील डान्स म्हणजेच नृत्य हा लेसन आज आपण शिकणार आहोत विद्यार्थ्यांनो या पाठामध्ये सर्वप्रथम आपण हाताच्या प्रत्येक हाता बोटाची नावे शिकणार आहोत आणि या प्रत्येक बोटाचे असे एक वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा शिकणार आहोत तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य वेगवेगळ्या राज्यामध्ये केले जाते संस्कृतीनुसार नृत्य करण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत या भारतातील शास्त्रीय नृत्याच्या पद्धतीमध्ये हस्तमुद्रा म्हणजेच हँड जेशर यांना खूप महत्त्व आहे आजच्या मध्ये या नृत्य प्रकारांमधील पाच हस्तमुद्रा आणि त्यांची नावे हे आपण शिकणार आहोत याबरोबरच या, वर या पाठामध्ये दोन सुंदरशी अशी दोन अभिनय गीते आपल्याला देण्यात आलेली आहेत या अभिनय गीताची चाल आणि त्याबरोबर कशा प्रकारे डान्स बसवायचा ते अभिनय सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत आणि एकत्र मिळून डान्स बसवायचा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजेच विद्यार्थ्यांची कलेप्रती आवड निर्माण व्हावी हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे चला तर लवकरच पाठास सुरुवात करूया Данила!